एकंदरीत आपण ह्या राष्ट्रवादींच्या युवती येऊन जो हल्ला करताय त्यात नीट बघितलं तर त्यांची एक युवती साताऱ्यावरून येते, एक युवती मुंबईवरून येते, यांना नक्की या विषयाची माहिती कोणी पुरवली, याच्यामध्ये पोलिसांची मिलीभगत आहे का याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मी करतोय. आणि याच्यामध्ये माझा एक प्रश्न पण मला उपस्थित करायचा आहे की केतकी चितळे हा विषय इतका महत्वाचा आहे का? म्हणजे यापूर्वी या राज्यात सर्जिल उस्मानी येतो तो तमाम हिंदू समाजाला सडकं म्हणतो, हिंदूंच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतो, त्यातून तेढ निर्माण होईल, दंगल सदृश परिस्थिती निर्माण होईल अशी स्थिती राज्यात तयार होते. पण तेव्हा राज्यकर्त्यांना, तेव्हाच्या आपल्या सरकारला या आघाडीला असं वाटत नाही की त्याला त्या ठिकाणी पकडून आणावं आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल करावे. आम्ही राज्यात सगळीकडे निवेदनं दिली आणि एका ठिकाणी खूप संघर्ष केल्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला, पण अजून पण सर्जिल उस्मानीला आणलं गेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी वल्गना केल्या की सर्जिल उस्मानीला आम्ही कुठून पण पकडून आणू. कुठे सर्जिल उस्मानी? म्हणजे सर्जिल उस्मानी त्यांना महत्वाचं वाटत नाही, हिंदूंच्या भावना त्यांना महत्वाच्या वाटत नाही, पण केतकी चितळे मात्र महत्वाची वाटते. तुमच्या नेत्यांचा आदर हा महत्वाचा असेल तुमच्यासाठी, ते तुमच्यासाठी आदरस्थान असतील त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, पण तुम्हाला जर का हा आदर कमवायचा असेल तर तुम्ही असा पोलिसांच्या धपटशाहीने किंवा पोलिसांच्या दबावाने हा आदर कमवू शकत नाही. मला विनंती राष्ट्रवादीच्या नेत्यांना करायची आहे की थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे ना, की एसटी कामगार घरावर जाऊन तिथे हल्ला करतात त्याचाही आम्ही विरोध केला, त्याच्याविषयी आम्ही निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली, पण हे हल्ले का होत आहेत? शरद पवार साहेब जर का इतके मोठे नेते तर त्यांच्यावरती अशा प्रकारच्या टीका टिपण्या आजकाल का व्हायला लागल्या? ह्याचा सगळा दोष या आघाडी सरकारच्या कार्यशैलीमध्ये तर लपलेला नाही ना, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय आणि ह्याच्यावरती आत्मचिंतन करण्याची सुद्धा गरज आहे असं सुद्धा या निमित्ताने मला सांगायचं. केतकी चितळेंनी सन्माननीय शरद पवार साहेबांवरती केलेली टीका खरं तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही, परंतु एका लॉजिकल एंडला एक विषय गेल्यानंतर तिने टीका केली, ती काहींना आवडली काहींना नाही आवडली, आम्ही सगळ्यांनी त्याचा विरोध केला, आम्ही प्रतिक्रिया दिली, पण त्यानंतर तिला अटक झाली आणि अटक झाल्यानंतर आता कायदेशीर कारवाई सुरू असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या काही युवती येतात आणि पोलीस कस्टडीमध्ये ती असताना तिच्यावर हल्ला केला जातो, मग त्या सगळ्या ह्या काय युवतींना ही माहिती कोण देतं की त्या ठिकाणी इतके वाजता त्या युवती त्या ठिकाणी केतकी चितळेला आणणार आहेत? मग ह्या अशा प्रकारची काही पोलिसांची आणि त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आता मिलीभगत झाली आहे का? कारण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हे विषय होताना दिसत आहेत आणि एकीकडे असं दिसतं की पोलीस कारवाई करतायत, पण ते करत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येतात आणि अशा प्रकारचा धुमाकूळ घालतात. सदाभाऊ खोत ह्याच्यावरती एक स्टेटमेंट देत असताना त्यांच्या घरात त्यांच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसतात, म्हणजे कुठल्या प्रकारची मोंगलाई या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली हा प्रश्न आज तयार झालेला आहे की पोलिसांचं डिपार्टमेंट सब कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चालवायला दिलंय का? असा एक प्रश्न आमच्या मनात आहे. याचं उत्तर राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या नेत्याने दिलं पाहिजे. आज एक प्रकारची धपटशाही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय. केतकी चितळे जे बोलल्या त्याचं समर्थन होऊ शकत नाही, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होतीये, पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल की आमच्या डोक्यात हवा त्या ठिकाणी आहे आणि आम्ही म्हणू ती पूर्व दिशा आणि आम्ही करू ते सत्य, तसं चालणार नाही. हा महाराष्ट्र असल्या प्रकारच्या आपल्या कारवाया सहन करणार नाही हे सुद्धा या निमित्ताने सांगू इच्छितो. अशा प्रकारची धपटशाही बिलकुल चालणार नाही. पुण्यामध्ये काल आमच्या मंत्री स्मृती इराणी त्या ठिकाणी आल्या, त्यावेळेला ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकार केले ते सुद्धा आम्ही सहन करणार नाहीये. त्या ठिकाणी जर का आम्ही ठरवलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि तुमच्या सगळ्या नेत्यांना विरोध करू, मग तो विषय कुठल्या दिशेला जाईल हे पण आपण त्या ठिकाणी ठरवून घ्या, कारण टाळी एका हाताने वाजत नसते. सुरुवात आपण केली त्याचा समारोप आम्हाला चांगला करता येतो. अशा पद्धतीने ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे प्राथमिकता म्हणून बघायचं राहिलं बाजूला आणि तुम्ही प्रत्येक विषय वेगळ्या अँगलने घेऊन चाललाय हे आज राज्यामध्ये चित्र आहे. आज राज्यामध्ये आज तुम्ही राज्य लोडशेडिंगकडे घेऊन चालले, आज राज्य अंधारात आहे, ते प्रश्न राहिले बाजूला, व्यापाऱ्यांचे प्रश्न राहिले बाजूला, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे प्रश्न राहिले बाजूला, विद्यार्थ्यांची मागणी ऑनलाईनची आहे ऑफलाईनची आहे त्या विषयात विचारमंथन करणं राहिलं बाजूला, विद्यार्थ्यांच्या फी वाढीचे प्रश्न आहेत ते राहिले बाजूला, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न राहिले बाजूला, एवढे सगळे विषय राहिले बाजूला. एकीकडे तुमची भ्रष्टाचाराची मालिका, आरोग्य सेवक भरती परीक्षा, अनेक विषयांमध्ये तुमचा भ्रष्टाचार, हे सगळं बाजूला राहिलं, मग कदाचित हे विषय दाबण्यासाठी तुम्ही हे सगळे प्रकार करताय का? की जेणेकरून हे वातावरण असंच फक्त तेढ ही निर्माण